विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पूजा केली आहे. यावेळी त्यांनी भवानी मातेला खास कमळाच्या फुलाचा हार अर्पण करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येऊ दे आणि भाजपाची विजय घोडेदौड कायम ठेव असं साकडं घातलंय. दर्शनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. विधान परिषदेचेही सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. विजय मिळालाय, आपण दुसऱ्या दिवशी तुळजाभवानी दर्शन घेतलंय, काय देवीला साकडं घातलं? देवीचा आशीर्वाद आम्हाला असल्यामुळेच अशा प्रकारचा अभूतपूर्व असा विजय या ठिकाणी आम्हाला मिळालाय. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं दादा आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी साष्टांग दंडवत मातेला घालण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. कारण मातेचा आम्हाला सतत आशीर्वाद राहिलेला आहे आणि निश्चितच मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली की आम्हालाही विजयाची घोडदौड आता पुन्हा सुरू झाली ते अशाच प्रकारे राहून पुन्हा महाराष्ट्राला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली वैभवाचे दिवस यावेत अशा प्रकारचं साकडं आणि प्रार्थना त्या ठिकाणी. विधान परिषद 100% त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्यासाठीच त्या जागा टाकलेल्या आहेत आणि आता तर ओपन मतदान होतं. विधान परिषदेला त्या ठिकाणी गुप्त मतदान आहे आणि आपण बघताय की ओपन पद्धत असतानासुद्धा आमदारांनी त्या ठिकाणी सरकारच्या विरोधातली नाराजी या निवडणुकीत व्यक्त केलेली आहे, आपला संताप व्यक्त केलेला आहे आणि आता तर प्रचंड प्रमाणावर आमदार नाराज आहेत. कारण राज्यामध्ये असंतोष आहे, आमदारांच्या मतदारसंघात असंतोष आहे आणि स्वाभाविक कामं होत नाहीत, राज्य आज त्या ठिकाणी अधोगतीकडं चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी तो उद्रेक ती नाराजी या ठिकाणी 100% या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी येईल आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टीला राज्यसभेला अनपेक्षित सगळ्यांना वाटत होतं तशा पद्धतीचा धक्कादायक त्या ठिकाणी निकाल लागेल आणि आमच्या सर्व जागा निश्चितच निवडून येतील अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीला काय सल्ला द्याल एकमेकांवर? नाही, तिथे आता आमचा सल्ला घेण्यासाठी ते बुजुर्ग नेते मंडळी आहेत, त्याच्यामुळे आमचा सल्ला देण्याचा वयही नाही, अनुभव नाही. परंतु आता त्यांचाच सल्ला जे संपूर्ण राज्याला देतात किंवा राजकारणात सल्ला ज्यांचा मानला जातो त्या पवारसाहेबांनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की देवेंद्रजींनी आपलंसं करण्यामध्ये सगळ्यांवर बाजी मारलेली आहे. याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्र्याला तर टोला द्यायचा नव्हता की तुम्हाला आमदार सांभाळता आले नाहीत, आमदारांना त्या ठिकाणी तुम्हाला सांभाळता आलं नाही जे काम देवेंद्रजींनी केलं.